नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत द एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रॅंगल तर चला स्टार्ट करूया आधी आपण डेफिनेशन पाहूया ऑन एक्सटेंडिंग वन साईड ऑफ अ ट्रॅंगल द अँगल ऑप्टेन विच फॉर्म्स अ लिनियर पेअर विथ द ॲडजसंट इंटेरियर अँगल ऑफ द ट्राएंगल इज कॉल्ड अँड एक्सटेरियर अँगल ऑफ द ट्रँगल तर आपण हे या डायग्रॅमवरून समजून घेऊया तर मी इथे ट्रँगल ड्रॉ केला आहे ट्रँगल ई बी सी तर या ट्रँगलच्या साईड्स कोणत्या आहेत साईड ए बी साईड बी सी आणि साईड ए सी आणि या ट्रँगलचे इंटेरियर अँगल्स कोणते आहेत अँगल बी ए सी त्यानंतर अँगल ए बी सी आणि अँगल ए सी बी हे आहेत या ट्रँगलचे इंटेरियर अँगल्स तर सपोज मी एक साईड एक्सटेंड केली सपोज ही बी सी साईड मी एक्सटेंड केली तर ही बी सी साइड एक्सटेंड केल्यामुळे काय झालं आहे इथे एक अँगल फॉर्म झाला आहे सपोज इथे नाव लिहिलं डी तर ही बी सी साइड एक्सटेंड केल्यामुळे अँगल डी हा फॉर्म झाला आहे तर हा अँगल डी अँगल ए सी बी बरोबर एक लिनियर पेअर फॉर्म करत आहे म्हणून आपण बोलू शकतो की अँगल ए सी डी हा ट्रायंगल ए बी सीचा एक्सटेरियर अँगल आहे कारण डेफिनेशनमध्ये काय होतं ऑन एक्सटेंडिंग वन side ऑफ अ triangle द अँगल obtained विच फॉर्म्स अ लिनियर पेअर विथ द adjacent इंटेरियर अँगल ऑफ द triangle तर हे पहा बी सी साइड एक्सटेंड केल्यामुळे आपल्याला अँगल ए बी सी अँगल एसीडी मिळाला आहे आणि अँगल एसीडी हा ऍडजस्टंट इंटेरियर अँगल कोणता आहे इथे अँगल एसीबी अँगल एसीडी हा अँगल एसीबी बरोबर एक लिनियर पेअर फॉर्म करत आहे म्हणून आपण बोलू शकतो अँगल ए सी डी हा या ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगल आहे सपोज मी साइड ए बी एक्सटेंड केली तर हे पा इथे मला हा अँगल मिळेल ते सपोज ई नाव दिलं तर मला अँगल सी e, मिळाला आहे साईड ए बी एक्सटेंड केल्यामुळे आता हा अँगल ई e, बी सी याच्या ॲडजस्टँड इंटेरियर अँगलसोबत एक लिनियर फॉर्म करत आहे म्हणून आपण बोलू शकतो की अँगल ईबीसी हा या ट्रँगलचा एक्सटेरियर अँगल आहे आता हे पहा मी इथे एक ट्रँगल ड्रॉ केला आहे आणि ही आहे ट्रँगलची साईड तर या साईडला आपण दोन्ही बाजूंना एक्सटेंड करू शकतो इकडे पण आणि इकडे पण आता या साईड एक्सटेंड केल्यामुळे आपल्याला हे पहा दोन एक्सटेरियर अँगल्स मिळाले सपोज याला ए नाव दिलं आणि याला बी आता ही वाली साईड ही साईड मी एक्सटेंड करते या साईडला पण आणि इकडून पण तर ही साईड एक्सटेंड केल्यामुळे पहा मला दोन एक्स्टेरियर अँगल मिळाले सी आणि डी आता ही साईड एक्सटेंड केल्यावर काय होईल मला दोन एक्स्टेरियर अँगल्स मिळतील ई आणि एफ म्हणजेच आपण काय बोलू शकतो जर आपण ट्रायंगलच्या तिन्ही साइड एक्सटेंड केल्या तर आपल्याला सिक्स एक्सटेरियर अँगल्स मिळतील हे पहा एक दोन तीन चार पाच सहा म्हणजेच आपण बोलू शकतो की प्रत्येक ट्रँगलला सिक्स एक्सटेरियर अँगल्स असतात बरोबर ना एव्हरी ट्रँगल हॅच सिक्स एक्सटेरियर अँगल्स आणि आपण हे या वरून देखील पाहिलं आहे तर आता आपण पाहूया द प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल तर हे पहा मी इथे एक डायग्रॅम ड्रॉ केली आहे इथे काय आहे ट्रायंगल पी क्यू आर आणि अँगल पी आर एस हा या ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगल आहे का तर हे पहा अँगल पी आर एस हा ॲडजस्ट इंटेरियर अँगलसोबत एक लिनियर पेअर फॉर्म करत आहे त्याच्यामुळे अँगल पी आर एस हा या ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगल आहे तर आता आपण ही प्रॉपर्टी पाहणार आहोत तर आता आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की ट्रँगलच्या इंटेरियर अँगलच्या मेजरची समजते वन हंड्रेड एटी म्हणून आपण लिहू शकतो मेजर अँगल पी प्लस मेजर अँगल क्यू प्लस मेजर अँगल पी आर क्यू इज इक्वल टू वन हंड्रेड एटी कारण ट्रँगलच्या इंटेरियर अँगलच्या मेजरची समजते वन हंड्रेड एटी हा आहे अँगल पी हा अँगल आहे क्यू आणि हा अँगल पी आर क्यू यांची समजणार आहे वन हंड्रेड एटी डिग्री आणि आपण जर का पाहिलं तर हे पहा अँगल पी आर क्यू आणि अँगल पी आर एस मिळून एक स्ट्रेट लाईन फॉर्म करत आहेत म्हणजेच हे आहेत अँगल्स इन अ लिनियर पेअर म्हणून आपण बोलू शकतो की मेजर अँगल पी आर क्यू प्लस मेजर अँगल पी आर एस इज इक्वल टू वन हंड्रेड एट डिग्री कारण हे आहेत अँगल्स इन अ लिनियर पेअर आता हे पहा आपल्याला इथे दोन इक्वेशन्स मिळाले आहेत आणि हे पहा दोघांच्या राईट हँड साईडला वन हंड्रेड वन हंड्रेड एटी डिग्री वन हंड्रेड एटी डिग्री आहे आणि जर त्यांची दोघांची राईट हँड साईड इक्वल असेल तर आपण त्यांची लेफ्ट हँड साईड देखील इक्वल लिहू शकतो म्हणजेच मेजर अँगल पी प्लस मेजर अँगल क्यू प्लस मेजर अँगल पी आर क्यू इज इक्वल टू मेजर अँगल पी आर क्यू प्लस मेजर अँगल पी आर एस कारण राईट हँड साईड इक्वल असेल तर आपण लेफ्ट हँड देखील इक्वल लिहू शकतो तर हे पहा पी आर क्यू आणि पी आर क्यू दोन्ही साईडला आहे मग आपण तो कॅन्सल करू शकतो मग आपल्याला काय मिळेल मेजर अँगल पी प्लस मेजर अँगल क्यू इज इक्वल टू मेजर अँगल पी आर एस तर हे पहा मेजर अँगल पी म्हणजे या अँगलचं मेजर अँगल क्यूचं मेजर म्हणजे मेजर अँगल क्यू आणि हे आहे अँगल पी आर एस म्हणजेच आपण बोलू शकतो द मेजर ऑफ द एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रॅंगल इज इक्वल टू द सम ऑफ द मेजर्स ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल्स तर आता आपण पाहूया रिमोट इंटेरियर अँगल म्हणजे काय तर हे पहा अँगल पी आर एस हा या ट्रँगलचा एक्स्टेरियर अँगल आहे आणि या अँगल पी आर एस चा ऍडजस्टंट इंटेरियर अँगल कोणता आहे अँगल पी आर क्यू आणि या ट्रँगलला तीन इंटेरियर अँगल्स आहेत तर हा ऍडजस्टंड इंटेरियर अँगल सोडून म्हणजेच अँगल पी आर क्यू सोडून या ट्रँगलचे जे बाकीचे इंटेरियर अँगल्स आहेत हे अँगल्स अँगल पी आर एसचे रिमोट इंटेरियर अँगल्स असणार म्हणजेच आपण असं लिहू शकतो मेजर अँगल पी प्लस मेजर अँगल क्यू इज इक्वल टू मेजर अँगल पी आर एस द मेजर ऑफ द एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रँगल इज इक्वल टू द सम ऑफ द मेजर्स ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल्स आणि इथे अँगल पी आर एसचे रिमोट इंटेरियर अँगल्स आहेत अँगल पी आणि अँगल क्यू म्हणून आपण लिहू शकतो मेजर अँगल पी प्लस मेजर अँगल क्यू इज इक्वल टू मेजर अँगल पी आर एस तर समजली नाही ही प्रॉपर्टी काय आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला तो कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता Thank you.